आणि या खड्ड्यांबाबत आता हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. खड्ड्यांबाबतीत हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. रस्त्यांच्या भयानक परिस्थितीमुळे अनेक अपघात घडत आहेत, त्याची दखल कोर्टानं घेतली आहे. याच संदर्भातलं उत्तर 30 ऑगस्टपर्यंत द्या असं हायकोर्टानं बजावलं आहे. आपण बघतोय हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. मुंबईत, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये आणि सबंध महाराष्ट्रातल्या शहरांची, राज्यमार्गांची, महामार्गांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही आहे. सर्वसामान्यांना आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती टॅक्स देतो पण साधा रस्ता सरकार आपल्याला नीट देत नाही, याचा संताप आहे. या संतापाला हायकोर्टानं वाट मोकळी करून दिली आहे. स्वतः सुमोटो याचिका दाखल करून घेतली. 24 तास एक पाऊल पुढे.